खामगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी आरोग्याच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड काढून घ्यावे असे आवाहन खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केले आहे. आयुष्यमान भव या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. हा लाभ 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत असून नागरिकांनी आपला 100% सहभाग नोंदवावा. शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरीब नागरिकांना शासकीय आरोग्याच्या योजना मिळाव्यात यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ आयडी कार्ड काढण्यासाठी गावोगावी नागरिकांना सांगण्यात आले. मात्र बऱ्याच नागरिकांनी हे कार्ड अद्याप काढलेले नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यमान योजना महत्वाची आहे असे आवाहन खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केले आहे. आयुष्यमान भारत हेल्थ आयडी कार्डमुळे नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, खामगाव. सर्वांना आयुष्यमान भारत पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेबद्दल माहिती असेल. या योजनेमध्ये प्रत्येक परिवाराला 5 लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स, म्हणजे काही विशिष्ट आजारांसाठी लागणारा खर्च मोफत सरकारी हॉस्पिटल व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोफत होतो. तर या योजनेमध्ये जसं एनजिओग्राफी झाली, एनजिओप्लास्टी झाली, काही हाडांचे ऑपरेशन झाले, इतरही सर्जिकल सर्जरीज झाले, याचे सगळे निःशुल्क होते. आणि यासाठी आपल्याला लागणारं आयुष्मान कार्ड, याच्यासाठी आयुष्मान कार्ड लागते. आणि त्या कार्डची आता सध्या आयुष्मान भारत EKYC करणं चालू आहे सगळीकडे. तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की सगळ्यांनी आपलं आयुष्मान भारतचं कार्ड आपण सगळ्यांनी बनवून घ्यावे. आपल्या सरकारी दवाखान्यात मोफत मिळते. ते फक्त आपल्याला आधार कार्ड व आपण मोबाईल, तो आधार लिंक मोबाईल आहे ते घेऊन यावं लागेल. आणि एवढं आलं की आमच्या इथे सगळी EKYC देऊन प्रोसिजर करून आपल्याला आयुष्मान भारत कार्ड आपल्याला भेटू शकेल.